आज आपण पेरूची भाजी करणार आहोत। त्यासाठी पेरूचे काप करून घ्यावे। त्यात टाकण्यासाठी काळा मसाला, एक कांदा, चना डाळ, खोबरं, लाल मिरच्या आणि नेहमीचा बोजवार, खसखस, तमालपत्र, मसाला, शेंगदाणे भाजलेले, मोहरी, जिरं, हळद, थोडंसं लाल मिरची पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ, प्रवीण मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, अद्रक आणि लसणाची पेस्ट, फोडणीसाठी तेल। हा सर्व मसाला भाजून घ्यायचा। कांदा अर्धाच घ्यावा। भाजून घेतलेला आहे, त्यात अद्रक, थोडी अद्रक टाकली, थोडे जिरे आणि चवीनुसार मीठ। यात थोडं पाणी घालून पेस्ट करावी। फोडणीसाठी तेल घ्यावं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकावी। मोहरी तडतडल्यानंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची। अद्रक लसूण थोडा लालसर झाल्यानंतर त्यात जिरं टाकावं। थोडीशी हळद, चवीपुरता गूळ, लाल मिरची पावडर, धने पावडर, प्रवीण मसाला, थोडीशी कोथिंबीर, वाटलेली पेस्ट, चांगले मिक्स करून घ्यावे। पेरूचे काप टाकावे। चांगलं परतून घ्या। मसाला तेल सोडायला लागला की त्यात पाणी टाकायचं। आपण एक वाटी पेस्टला 3 वाटी पाणी टाकलेलं आहे। आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता। वरून कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं। भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करावा आणि भाजी एका बाउलमध्ये काढून घ्यावी। आपण डेकोरेशनसाठी जांबाचे काप घेतलेले आहे, त्याच्या बिया काढून घ्याव्या। भाजीवर थोडी कोथिंबीर टाकावी। वरून जांबाचे काप ठेवावे। आणि मध्यभागी टोमॅटोपासून तयार केलेले फूल ठेवावे। तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनवर क्लिक करा।